नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत. ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी पण ही रेसिपी हेल्दी रेसिपी बनवू शकता. तर आज आपण बनवणार आहोत मल्टीग्रेन चपाती किंवा मल्टीग्रेन फुलका. तर अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे. तर ही रेसिपी आहे तर ती एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर या रेसिपीसाठी खूप जास्त तयारी करायची गरज नाही, अगदी झटपट रेसिपी होते. आपल्या घरामध्ये पण जे पण आपण आपल्याकडे पीठ अवेलेबल असेल तर त्या पिठांपासून आपण ही रेसिपी बनवू शकतो. तर गव्हाचं पीठ असेल, ज्वारीचं असेल, बाजरीचं असेल, नाचणी असेल, तांदळाचं पीठ असेल, तर जे पण पीठ आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यापासून आपण ती बनवू शकतो. तर माझ्याकडे ओट्स होते अवेलेबल, तर ते ओट्स मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत, अर्धा कप आहेत. त्यानंतर एक वाटी नाचणीचं पीठ आहे. त्यानंतर गव्हाचं पीठ घेणार आहे, तर गव्हाचं पीठ थोडंसं जास्तीचं घेणार आहे मी, तर त्याला चिकटपणा असतो त्यामुळे ते थोडंसं जास्तीचं घेतलं आहे. तर एक वाटी नाचणीचं पीठ घेतल्यानंतर साधारणतः दोन वाट्या आहेत, तर दोन वाट्या आपण गव्हाचं पीठ घेणार आहे. ज्या वाटीने मी नाचणीचं पीठ मेजरमेंट केलेलं आहे त्याच वाटीने मी बाकीची इतर पीठंही घेणार आहे. तर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं. त्यानंतर एक वाटी साधारणतः ज्वारीचं पीठ आहे. त्यानंतर डाळीचं पीठ आहे, बेसन पीठ, ते पण मी एक वाटीच घेणार आहे. आणि त्याच्यानंतर तांदळाचं पीठ आहे, तर तांदळाचं पीठही मी एक वाटीच घेणार आहे. एकाच वाटीने आपण सगळे मेजरमेंट घेतलेले आहेत. तर गव्हाचं पीठ अजून एखादी वाटी घेतली तरी पण चालेल. तर गव्हाचं पीठ आहे तर ते जास्ती घ्यायचं याच्यामध्ये. तर सगळे पीठं घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साधारणतः दोन चमचे इतकं तूप घालणार आहे मी, साजूक तूप. तर तूप टाकल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून हे कोरडे पीठ एकत्र मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं आहे आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदी ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी कणिक मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला कणिक मळायचे, अगदी सॉफ्टही नाही आणि अगदी घट्टही नाही. अगदी चपाती बनवण्यासाठी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे, कणिक मळून घ्यायची आहे. तर अतिशय झटपट होते ही रेसिपी आणि आपल्याकडे अवेलेबल असतील त्याच पीठापासून आपण बनवू शकतो. माझ्याकडे जे पण गोष्टी अवेलेबल होत्या त्याच मी याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही अगदी बाजरीचं पीठ असेल तेही वापरलं तरी पण चालेल. तर अगदी झटपट अशी आपली ही रेसिपी बनणारी आहे. तर आपली कणिक मळून झालेली आहे आणि आपल्याला फुलके बनवण्यासाठी जितका आपण गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याचा एक फुलकाच बनवायचा आहे, चपाती बनवायची आहे. आणि आपण ती डायरेक्टली गॅसवरही भाजू शकतो किंवा तव्यामध्येही भाजू शकतो. तर एक गोळा घेतला आहे आणि आपण त्याची एक चपाती लाटून घेणार आहोत आणि आपल्याला हे तेल न लावताही भाजून घेऊ शकतो. तर मी थोडंसं तूप लावलेलं आहे वरून, तुम्ही असंच भाजून घेतलं तरी पण चालेल. तर अतिशय टेस्टी आणि झटपट होणारी आपली फुलके किंवा मल्टीग्रेन चपाती आहे. तर ती तयार आहे. तर आजची जी रेसिपी आहे तर ती तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर तुम्ही बघू शकता आपल्याला दोन्ही बाजूनी खमंग असा आपला जो फुलका आहे किंवा आपली मल्टीग्रेन चपाती आहे तर ती आपल्याला भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी. आणि भाजून झाल्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि झटपट अशी मल्टीग्रेन चपाती तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा, अतिशय हेल्दी आहे, टेस्टी आहे. धन्यवाद.